नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातील व्याकरणाचा भाग अभ्यासणार आहोत प्रयोग हा घटक अभ्यासणार आहोत प्रयोग अभ्यासण्यापूर्वी आपणाला वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद हे ओळखता येणं आवश्यक आहे इयत्ता सहावी सातवीला तुम्ही शिकलेला आहात वाक्यातला वाक्या कर्ता कर्म वा क्रियापद ओळखायला त्याचा आधी आपण सराव करूया आणि मग प्रयोगाकडे वळूयात पाहता इथे काही वाक्य दिलेली आहेत प्रश्न दिलाय खालील वाक्यातील कर्ता कर्म व क्रियापद ओळखा पहिलं एक वाक्य दिले राजू पत्र लिहितो आता याच्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं तर काही प्रश्न विचारायचे आहेत पहा आपल्याला या वाक्याला वाक्य आहे राजू पत्र लिहितो मग करता ओळखण्यासाठी काय प्रश्न विचारायचा लिहिणारा तो कोण काय उत्तर मिळतं आपल्याला राजू मग राजू हा वाक्यातला झाला करता नंतर दुसरा प्रश्न कर्म ओळखण्यासाठी विचारायचा आहे लिहिले जाणारे ते काय पत्र मग पत्र हे वाक्यातली वाक्यातलं कर्म आहे आणि तिसरा प्रश्न वाक्यातील क्रिया कोणती तर लिहिण्याची क्रिया म्हणून लिहितो हे क्रियापद आले लक्षात राजू पत्र लिहितो या वाक्यामध्ये क्रिया करणारा जो आहे लिहिण्याची क्रिया करणारा तो करता असतो म्हणून राजू करता लिहिले जाणारे काय आहे पत्र म्हणून पत्र हे कर्म आणि क्रिया कोणती आहे तर लिहिण्याची म्हणून लिहितो हे क्रियापद आता मी तुम्हाला काही वाक्य देणार आहे दहा वाक्य आहेत त्या दहा वाक्यांमधले तुम्ही कर्ता कर्म क्रियापदे ओळखून लिहायचे पहा पहिलं वाक्य आहे राधा पुस्तक वाचते मग काय प्रश्न विचारणार तुम्ही वाचणारी ती कोण राधा ते झाले कर्ता वाचले जाणारे काय पुस्तक ते झालं कर्म आणि वाक्यातील कोण? क्रिया कोणती तर वाचण्याची क्रिया म्हणून वाचते हे क्रियापद लक्षात आलं असं दुसरं वाक्य सुशांत अभ्यास करतो अभ्यास करणारा तो कोण सुशांत म्हणून तो करता काय करतोय तर अभ्यास म्हणून अभ्यास हे कर्म आणि कोणती क्रिया आहे वाक्यातील तर करतो म्हणून करण्याची क्रिया आहे म्हणून करतो हे क्रियापद वैभवी चित्र काढते तिसरं उदाहरण पहा वैभवी चित्र काढते चित्र काढणारी कोण वैभवी म्हणून वैभवी हा करता वाक्यातला काय काढतीये तर चित्र म्हणून चित्र हे कर्म आणि वाक्यातली क्रिया कोणती काढण्याची क्रिया म्हणून काढते हे क्रियापद आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल कर्ता कर्म क्रियापद कसं ओळखायचं आता पुढची काही फक्त मी वाक्य वाचते तुम्ही सर्व वाक्य लिहून त्यातलं कर्ता कर्म क्रियापद लिहायचे चौथं वाक्य प्रिया नृत्य करते येईल ओळखता करता कर्म क्रियापद प्रश्न विचारून नंतर पाचवं वाक्य रोहन क्रिकेट खेळतो सहावं वाक्य आहे हेमंत सायकल चालवतो सातवं वाक्य आहे आई स्वयंपाक करते आठ नंबरचं वाक्य शरद अभ्यास करतो नऊ नंबरचं वाक्य राजेशने आंबा खाल्ला आणि दहा नंबरचं वाक्य मुले कबड्डी खेळतात या दहाही वाक्यातलं तुम्हाला कर्ता कर्म क्रियापद हे ओळखून लिहायचे लक्षात आलं आता प्रयोग म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पुढे काही वाक्य दिलेली ते आपण वाक्य अभ्यासू पहा खालील वाक्य अभ्यासा एक शरद अभ्यास करतो दुसरं वाक्य नेहा अभ्यास करते आणि तिसरं वाक्य मुली अभ्यास करतात या ठिकाणी कर्म सेम आहे एकच आहे अभ्यास 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 हो की नाही फक्त करता बदललेला आहे पहिल्यांदा जेव्हा करता शरद तो पुल्लिंग करताय मुलगा शरद अभ्यास करतो तेव्हा क्रियापद झालं करतो बरोबर नंतर करता बदलला नेहा झालं मुलगी झाली स्त्रीलिंग क्रियापद नेहा अभ्यास करते कर्ता बदलला की क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला बरोबर नंतर मुली अनेक वचन केलं हो की नाही कर्त्याचं अनेक वचन केलं मुली अभ्यास करतात म्हणजे पहिल्या तीन वाक्यामध्ये कर्त्याचं लिंग बदललं किंवा वचन बदललं तर क्रियापदामध्ये बदल झाला शरद अभ्यास करतो नेहा अभ्यास करते मुली अभ्यास करतात कर्त्याप्रमाणे क्रियापदामध्ये बदल झाला बरोबर आता पुढची वाक्य पहा चौथं वाक्य राजेशने आंबा खाल्ला राजेशने आंबे खाल्ले राजेशने चिंच खाल्ली राजेशने चिंचा रा� खाल्ल्या या वाक्यामध्ये कर्ता तोच ठेवला आहे आपण फक्त कर्म बदलले इथे आंबा होतं तेव्हा क्रियापद झालं खाल्ला आंबाचं अनेक वचन झालं आंबे तेव्हा क्रियापद झालं खाल्ले आंबे खाल्ले हो की नाही आता आंबा म्हणजे तो आंबा आता कर कर्म आहे हे वाक्यातलं त्याचं लिंग बदललं चिंच घेतलं ती चिंच श्रीलिंगी झाले की नाही तो आंबा खाल्ला ते आंबे खाल्ले बरोबर आता लिंग बदललं कर्माचं इथं पुल्लिंगी आंबा आपण श्रीलिंग कर्म घेतलं चिंच ती चिंच मग राजेशने चिंच खाल्ली एक चिंच की नाही खाल्ली अनेक चिंचा चिंचांचं अनेक वचन केलं चिंचा खाल्ल्या या चार पाच सहा सात या क्रमांकाच्या वाक्यामध्ये कर्म बदललं आहे कर्माचं लिंग बदललं कर्माचं वचन बदल बदललं की क्रियापद बदललं हे आपल्या लक्षात येतं म्हणजे क्रियापद कोणाकोणाप्रमाणे बदलतं तर कर्त्याचं कर्त्याचे लिंगवचनानुसार क्रियापद बदलतं आणि कर्माच्या नुसार सुद्धा क्रियापद हे बदलतं हे आपल्या लक्षात येतं अशा प्रकारे वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलते म्हणजे कर्त्याला प्राधान्य दिलं कर्त्याचं लिंगवचन बदललं तर क्रियापद बदलतं कर्माचं लिंगवचन बदललं तर क्रियापद बदलतं म्हणून वाक्यामध्ये कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्या कर्त्याप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे एक बदलते एकाच वेळी दोन्हीप्रमाणे बदलत नाही कर्त्याप्रमाणे बदल बदलत असेल तर कर् कर्माप्रमाणे नाही बदलत किंवा कर्माप्रमाणे बदलत असेल तर कर्त्याप्रमाणे बदलत नाही मग यालाच काय म्हणतात प्रयोग प्रयोग कशाला म्हणायचं पहा वाक्यातील कर्ता आणि क्रियापद यांचा एकमेकांशी जो संबंध असतो किंवा कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकांशी जो संबंध असतो या संबंधाला प्रयोग असे म्हणतात प्रतवा वाक्यातील कर्ता आणि क्रियापद यांचा एकमेकांशी असणारा संबंध किंवा कर्म आणि क्रियापद यांचा एकमेकांशी संबंध असतो या हा जो संबंध असतो या संबंधाला म्हणतात प्रयोग मग मराठीमध्ये प्रयोगाचे मुख्य प्रकार तीन आहेत पहिला कर्तरी प्रयोग दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग हे तीन प्रयोगाचे प्रकार आहेत लक्षात आलं सर्वांच्या आज एवढं सगळं तुम्ही व्याकरणाच्या वहीत लिहिणार आहात आणि एवढाच आजचा अभ्यास आहे ती दहा पहिल्यांदी कर्ता कर्म क्रियापद ओळखायचे ते आणि नंतर हे वाक्य आणि प्रयोग प्रयोगाचे प्रकार एवढं सगळं जे काही या व्हिडिओमध्ये मी टाकले ते सर्व तुम्ही लिहिणार आहात काही समजलं नसेल शंका असेल तर मला नक्की विचारा